दरवाजा ओपन ठेवून काय करतात नक्की? किती रिस्की काम आहे. लहान मुलगा पण आहे तिकडे. ओ काका, तो दरवाजा का ओपन ठेवलाय? तो डोर का ओपन ठेवलाय? का कोणतरी पडून मेलं पाहिजे काय? एक तर लहान मुलाला बसवलंय तिथे तुम्ही. अरे तुमको नहीं समझता, तुम्हारा गाड़ी है, डोर ओपन रख रहे हो. वो लड़का गिरने के बाद पता चलेगा क्या? मूर्ख साले. सब्सक्राइबर. अरे ग्रेट, थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू बाय. फोर व्हीलर वाला सब्सक्राइबर, ग्रेट यार. गाड़ी पड़ती है काड़ा मे टेन्शन है. मला वाटत नाही मला जमेल, कारण की बरोबर तिसऱ्या लेनमध्ये पडली आहे. पाच लेनचा रस्ता आहे, तिसऱ्या लेनमध्ये गाडी पडली आहे. चुकवायला कोणतरी फोर व्हीलर टू व्हीलर अचानक लेन चेंज करणार. नक्की करू शकेन का मी हे? कोणाची तरी हेल्प घ्यायला लागणार. अरे देवा, कोणत्या तरी ट्रकमधून ट्रान्सपोर्टच्या व्हेकलमधूनच साहजिकच आहे पडली आहे गाडी. तर ही काढायची म्हणजे गाड्या तर काही कमी होत नाहीत. नाही म्हटलं तर तुम्ही 80-90 स्पीड पकडा आरामात. प्रत्येक गाडीचं 80-90 स्पीड असेल. बघू ट्राय करू. सक्सेसफुली कधी तुम्हाला पॉसिबल झालं तेव्हा तरी हे काम करा. त्याच्यासाठी हे व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करतो आहे. बाकी त्याच्यातून काय उद्देश नाही आहे, तसं लोकांनी लक्षात ठेवावे. आता ती गादी तिकडे टाकली, त्याच्यावरती पण मागच्या वेळी मला एक कमेंट आलेली ते तिकडे का टाकलं, ते तिथेच राहणार आयुष्यभर. तर आता मी ते गादी किंवा
लाकडाचा तुकडा किंवा ते सगळं घरी नाही घेऊन जाऊ शकत ना, किंवा इथे हायवेला मला कुठे कचऱ्याचा डब्बा पण नाही भेटणार एवढा मोठा, तो त्याच्यासाठी मी समस्व आहे, माफ करावं या थंडरऑन रोडला। चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नाही आवडला तर सोडून द्या, फक्त आणि फक्त एवढंच करा। राईट सेफ, जय हिंद, जय महाराष्ट्र।